खरं म्हणजे भाजपचे अध्यक्ष बावनकुळे यांचे आभार. त्यांची राजकीय संस्कृती काय आहे ते त्यांनी जाहीरपणे व्यक्त केलं, त्याबद्दल त्यांचे आभार. माझ्यासारखे कार्यकर्ते, महाराष्ट्रामध्ये दीर्घकाळ सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे असे कार्यकर्ते, आणि त्यांना जर कोणी असं म्हणत असेल की जहरी टीका करण्यासाठी त्यांना कोणीतरी सोडलेलं आहे, कोणाच्या तरी सांगण्यावरनं ते काम करता आहे, याचा अर्थ त्यांचा महाराष्ट्रासंबंधीचा जो समज आहे, महाराष्ट्रातल्या समाज जीवनाविषयीचं जे त्यांचं आकलन आहे ते अतिशय ग्रेट आहे, आणि म्हणूनच ते या स्टेजपर्यंत पोहोचणार आहेत. प्रत्यक्षामध्ये हा जो महाराष्ट्र आहे तो संत ज्ञानेश्वर संत नामदेवांपासून चालत आलेल्या वारकरी संप्रदायाच्या समतेच्या मार्गाचा महाराष्ट्र आहे. शिवाजी महाराजांनी सुद्धा या पद्धतीची समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून आपण शिवाजी महाराजांना एवढं मानतो. त्यानंतर शाहू फुले आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे, आगरकर या सगळ्या मंडळींनी या महाराष्ट्राला पुरोगामी बनवलेला आहे. पुरोगामी महाराष्ट्र म्हणजे काय? तुम्ही कोणत्याही जातीमध्ये जन्माला आला, कोणत्याही धर्मामध्ये जन्माला आला, तरीही तुम्ही समान आहात, माणूस म्हणून तुम्हाला सन्मान आहे, या पद्धतीची वर्तणूक, या पद्धतीची वागणूक, या पद्धतीचा सन्मान देणं याला खऱ्या अर्थानं पुरोगामीत्व असं म्हटलं जातं. आणि महाराष्ट्रातल्या जर पुरोगामी कार्यकर्त्यांबद्दल या पद्धतीनं तुम्ही व्यक्त होत असाल, यातनं तुमची संस्कृती दिसून येते. आता मी प्रतिप्रश्न करतो, बावनकुळेजी, तुमचे लोक महाराष्ट्रभर घेऊन हिंडले धीरेंद्र कृष्ण महाराजांना. ते जाहीररित्या म्हणत होते, सुभाषबाबू कहते थे की मुझे खून दो मैं आपको आझादी दूंगा, आप मेरा साथ दो मैं आपको हिंदू राष्ट्र दूंगा. आणि त्यांचा व्हिडिओ अतिशय प्रसिद्ध आहे. एक अछूत माणूस त्यांच्या पायावर डोकं ठेवायला आला आणि हे धीरेंद्र कृष्ण महाराज म्हणतात, तुम अछूत हो हमें छुओ मत, हम ब्राह्मण है. हे तुमचं हिंदू राष्ट्र महाराष्ट्रात आणायचं आहे तुम्हाला? ज्यावेळेस संभाजी भिडे अमरावतीमध्ये असं बोलतात की महात्मा गांधी एका मुस्लिम माणसाची उपज आहे, मुस्लिम मालकाची उपज आहे, म्हणजे महात्मा गांधींची आई, स्पष्टता बोलतात ते, महात्मा गांधींची आई अमुक अमुक मुस्लिम मालकासोबत झोपली होती आणि त्यातून महात्मा गांधींचा जन्म झालेला आहे. इतकं असंस्कृत बोलणाऱ्या माणसाबद्दल जेव्हा विधानसभेमध्ये प्रश्न विचारला जातो, त्यावेळेस आमचे महाराष्ट्राचे सुसंस्कृत बीजेपीचे प्रमुख देवेंद्र फडणवीस म्हणतात, ते काहीही असो संभाजी भिडे हे आमचे गुरुजी आहेत, ही तुमची संस्कृती आहे, त्यामुळे स्वाभाविकच तुम्ही याच पद्धतीनं बोलणार आहात, याच पद्धतीनं व्यक्त होणार आहात. महाराष्ट्रातल्या सामाजिक क्षेत्रामध्ये इतकं दीर्घकाळ काम करणारी जी माणसं निस्पृहपणे काम करत आली आहे, त्यांना तुम्ही सोडलेली माणसं जर म्हणत असाल, पाठवलेली माणसं जर म्हणत असाल, तर तुमचे पाय कुठे आहेत याचा तुम्ही नीटपणे विचार करा आणि त्याचे परिणाम पुढच्या काळामध्ये निश्चितपणे भोगा. आज अनिल देशमुखांनी जे तुम्ही जे आरोप केले होते त्याचा त्यांनी काल की हो खरं आहे श्यामानो खरं म्हणतायत असं काल बोलले होते. आज त्यांनी एक पेन ड्राईव्ह दाखवत की त्या आरोपांशी संबंधित पुरावे जे आहेत ते या पेन ड्राईव्हमध्ये आहेत आणि पुराव्याशिवाय आम्ही म्हणजे तेही आणि तुम्हीही बोलत नाहीत असं दावा केलेला आहे. ते पुरावे एकतर काय आहे आणि तुमचं त्यांच्याशी काय त्या पुराव्याबद्दल बोलणं झालं आहे का? तुम्ही ते पुरावे स्वतः पाहिले आहे का म्हणून तुमची खात्री पटली आहे? बेसिकली मी कालही तुम्हाला सांगितलं की तुम्ही जे इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट आहात, मीही आहे, दीर्घकाळ काम केलेलं आहे, त्यानंतर मी हजारो एक्सपोजर्स केलेले आहेत आणि प्रत्येक एक्सपोजर कोर्टामध्ये जाऊ शकतो, त्यामुळे जी पूर्वतयारी करावी लागते ती करावीच लागते. त्याशिवाय इतके गंभीर मुद्दे मी जाहीररित्या मांडणार नाही, मला खात्री झाली म्हणून जाहीररित्या मी मांडणी केलेली आहे. आणि ह्या गोष्टी सांगायच्या नसतात याची तुम्हालाही कल्पना आहे, मलाही कल्पना आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.